आज आम्ही बनवणार आहेत हरभऱ्याचा ठेचा, आणि तो कसा बनवायचा ते आज आम्ही तुम्हाला दाखवतो. इथं ओले हरभरे आम्ही निवडून घेतले, लसूण निवडून घेतलेला आहे, त्यानंतर इथं मी घेतलेत भरपूर सारे मिरच्या आणि कढीपत्ता. तर चला करूया सुरुवात. सर्वात प्रथम तवा ठेवून घ्यायचा आहे गरम करायला, आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या आपण अर्धवटच फ्राय करणार आहोत, जास्त फ्राय करणार नाहीत, कारण आपल्याला परत फोडणी द्यायची आहे. मिरच्या फ्राय होत आहेत तोपर्यंत लसूण कुटून घेते. तर ह्या आहेत आपल्या हाफ फ्राईड मिरची, त्यांना आपण थोडं थंड झाल्यावरती मस्त ठेचून घेणार. आणि आत्ता आपण हरभऱ्यांना थोडंसं फ्राय करून घेणार याच्यामध्ये. पाच सहा मिनटं मस्त फ्राय करणार, मस्त मेडियम फ्लेमवरती असे फ्राय करायचे हरभऱ्यांना. तर आपले हरभरे मस्त होत आहेत तोपर्यंत या मिरच्यांना मस्त ठेचून घेऊया ठेच्यासारखं, पण खूप बारीक नाही, थोडंसं जाडसर. तर हे बघा मस्त मिरच्या बारीक झालेल्या आहेत कुठून, आणि आता आणि हरभरे बघा थोडा थोडा कलर चेंज होत आहे, पण थोडं फ्राय करूया. मस्त खमंगच स्मेल सुटला हरभऱ्यांना भाजल्यानंतर. अजून एक मिनिट आणि गॅस बंद कर. तर आता आपले हरभरे आलेले आहेत भाजले कलबत्त्यामध्ये, आता त्यांना कुठून घेऊया मस्त बारीक. तर हरभऱ्यांना मस्त बारीक करून घेतलेलं आहे, खूप बारीक नाही, थोडेसे जाडसरच ठेवलेले आहेत. तर चला आय थिंक तेल तापलेलं आहे, तरी चेक करूया गरम झालेलं आहे का. वाटतंय गरम झालेलं. आपलं जिरं मस्त तडतडलेलं आहे, आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये लसूण. मस्त लसूण फ्राय करून घेऊया. लसूण भरपूर आम्ही घेतलेला आहे, लसणाने चव एक खूप छान येते त्याच्याला. आत्ता आपण घालणार आहोत फेवरेट वस्तू ज्याच्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये पीस म्हणजे कढीपत्ता, आणि त्यामध्ये आपला थोडी मिरची पण मस्त टाकलेली आहे. आपण आता याला मस्त ह्या मिरच्याला करून घेऊया छान फ्राय. ही बघा आपली मिरची मस्त पैकी कलर बदलतो आता तिचा. आत्ता आपण घातलेलं आहे तेचले हरभरे, आता मस्त मिक्स करून घेऊया आणि छान असं शिजू देऊया 5 ते 7 मिनटं. तर आता वरून आपण टाकलेलं आहे चवीपुरता मस्तपैकी मीठ, जेणेकरून याची टेस्ट खूप छान लागेल. तर आता पण टाकलेली आहे कोथिंबीर, आणि ते 5 मिनटं आपण याच्यावर ठेवणार आहोत झाकण. याला वाफेवरती आपण होऊ देऊ गॅस फ्लेम लो. तर चला मित्रांनो बघूया कशी झालाय आपला हरभऱ्याचा ठेचा. तर वाटतोय ना खमंग आणि टेस्टी, मला तर खूप छान सुगंध येतो, खूप मस्त सुगंध तयार किचन मध्ये. तर चला आता करू गॅस बंद आणि आपला ठेचा तयार.